पूर्ण महाराष्ट्र मध्ये महायुतीचा प्रचार खूप चांगल्या प्रकारे सुरू आहे। माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आज ही भिवंडी विधानसभेची निवडणूक आम्ही लढत आहोत। आमचे उमेदवार संतोषजी शेट्टी यांच्या प्रचारार्थ आज कार्यकर्त्यांचा मेळावा महायुतीचा मेळावा पार पडला, तो देखील उत्साहित पार पडला। चांगलं वातावरण महायुतीचं पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे। ज्या प्रकारे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील किंवा अजितदा असतील, या सगळ्यांनी गेले 2.25 वर्षांमध्ये जे काम केलं, ज्या योजना आणल्या, ज्या प्रकारे महाराष्ट्राला प्रत्येक क्षेत्रामध्ये नंबर वन केलं, त्याच्यावरती विश्वास ठेवून मोठ्या प्रमाणामध्ये लोक जे आहेत महायुतीला जोडले जात आहेत, महायुतीवरती विश्वास ठेवत आहेत। आणि मी आता सगळीकडे फिरतो, एक चांगलं वातावरण जे आहे ते महायुतीचं आहे। आज देखील शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये युवाचे काही कार्यकर्त्यांनी प्रवेश केला। परवा जे आहेत आमचे उपनेते रुपेश म्हात्रेजी, त्यांनी देखील शिंदे साहेबांवरती विश्वास दाखवून शिवसेनेमध्ये प्रवेश केला। त्यांचा देखील मी खूप धन्यवाद व्यक्त करतो की मोठ्या मनाने त्यांनी त्यांचा फॉर्म जो आहे तो मागे घेतला। तर मला पूर्ण विश्वास आहे की एवढी मोठी ताकद जी आहे ही संतोषजी शेट्टी जे म्हाडाचे कार्यकर्ते आहेत, त्यांना 100% विधानसभेमध्ये पोहोचवल्याशिवाय राहणार नाही। चांगलं काम संतोषजी शेट्टी यांनी या भिवंडीमध्ये नगरसेवक असताना केलेलं आहे, त्याची चांगली ताकद या भिवंडीमध्ये आहे। आणि आमचे सगळे कार्यकर्ते जे आता कामाला लागलेले आहेत, त्याचप्रमाणे भिवंडी ग्रामीणमध्ये जी बंडखोरी घटना होत होती, त्याचं कसं होण्याचं कारण आता मला वाटतं कुठलीच बंडखोरी तिथे नाहीये। सगळ्यांमध्ये चांगल्या प्रकारे समन्वय आहे। भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, आरपीए असेल, तिथे देखील चांगल्या प्रकारे प्रचार सुरू आहे, चांगलं वातावरण आहे। भिवंडी आणि भिवंडी ग्रामीण या दोन्ही जागा मोठ्या मताधिक्याने जे आहेत आमच्या निवडले। सर, मुख्यमंत्री लाडली योजना, हे झुटे आश्वासन लेकर अभी महाविकास आघाड़ी के लोग लोगों तक पहुंच रहे हैं। पहले इसी महाविकास आघाड़ी को मुख्यमंत्री माझी लाड़की बहन योजना बंद करना था, इसलिए इनके ही एमएलए कांग्रेस के सुनील केदारो कोर्ट में चले गए, पिटीशन दाखिल किया उन्होंने। और अभी जब भी उनको पता चला, अभी मुख्यमंत्री की लाडली बहनों ने ये डिसाइड कर लिया है कि हम लोग जो है महायुति को ही मतदान करेंगे। अभी जब इतना झूठ बोल लिया है तो और एक झूठ लोगों को बोलना है उनको कि अभी हम लाडली बहनों को 3000 रुपया देंगे, जहां पर एक तरफ लाडली बहन योजना बंद करने के लिए कोर्ट में गए, जहां पर एक तरफ इन्होंने कहा कि 1500 रुपये में किसका घर चलता है। अब ये हो गए कंफ्यूज, इनको जो है पराभव सामने, हार सामने नजर आने लग गई है, इसलिए झूठे झूठे आश्वासन लेकर लोगों के सामने जा रहे हैं। लेकिन लोग भी बहुत समझदार है, इन्होंने जिस तरीके से आश्वासन हिमाचल में दिया, कर्नाटक में दिया, तेलंगाना में दिया और सत्ता में आने के बाद एक भी आश्वासन पूरा नहीं किया, वैसे ही आश्वासन आज महाराष्ट्र में ये लेकर आ रहे हैं। मुझे लोगों से कहना है कि इन आश्वासनों से दूर रहिए। जिस तरीके से इन्होंने फेक नैरेटिव लोकसभा में फैलाया, वैसा ही फेक नैरेटिव अभी फैलाने का काम वो कर रहे हैं। लेकिन मुझे लगता है कि महाराष्ट्र की जनता बहुत ही समझदार है, वो समझदारी से निर्णय लेगी और महायुति की सरकार फिर से ये महाराष्ट्र में बनाएगी। ओवैसी को तो काम वही है, महायुति पे आरोप लगाना, अनाप शनाप रखना, उनका काम वो कर रहे हैं। मुझे लगता है कि लोगों को जिस तरीके से हमने 2.25 साल में अलग अलग योजनाएं दी है, डेवलपमेंट इस भिवंडी शहर में हो या पूरे महाराष्ट्र में हो, हम लोग ने किया है, तो हमें पूरा विश्वास है कि लोग हमारे साथ खड़े रहेंगे।